आणि बघा शिक्षक हा आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य करतो. शिक्षक आणि रस्ता हे दोन्ही समान आहेत. शिक्षक आणि रस्ता समान असे की शिक्षक एका जागेवर असतात परंतु आपल्याला दिशा दाखवतात, रस्ता देखील एका जागेवर असतो परंतु आपल्या जीवनातील दिशा दाखवत असतो. आणि शिक्षक हा जीवनाचा आधारस्तंभ आहे. आधारस्तंभ असल्याने आपल्याला बालपणापासून कॉलेज जीवनापर्यंत योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचं कार्य करत आहोत. आणि आदर्श शिक्षक म्हणजे काय? साहेबांनी सांगितले की गुणवंत आणि आदर्श दोघांमध्ये फरक. हिरा आणि सोनं दोन्ही मौल्यवान आहेत परंतु प्रत्येकाची जागा योग्य योग्य ठिकाणी आहे. कारण जागा बघा कसं असतं की जागा जशी आहे त्यावरतीच आपली किंमत ठरते. एक मी दोन ठिकाणी कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं की साप आहे, साप हा साप आपल्याला घरात दिसला किंवा कुठेतरी रस्त्यावरती दिसला किंवा आपण जवळ आहोत, आपल्या जवळ साप दिसला तर आपण त्याला घाबरतो, कुठेतरी काठी शोधतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला घाबरून पळून जातो सापाला. बरोबर आहे. पण तो साप जर महादेवाच्या पिंडीवरती असला तर आपण काय करतो, काय करतो, दर्शन घेत असतो. म्हणजे जागा वरती आपल्या गोष्टी डिपेंड असतात. आपल्यामध्ये अनेक शिक्षक आहेत, सगळे लोक चांगले आहेत, काही लोक मोजके थोडेसे काम चांगल्या प्रकारे नसेल करत, परंतु तुम्ही जे आदर्श शिक्षक हा पुरस्कार घेता तुमच्या कार्यामुळे, तुमच्या पुरस्कार झाल्यानंतर स्टेटस ठेवल्यामुळे इतरांच्या मनात देखील प्रेरणा मिळेल की मी माझ्या कामामध्ये अजून प्रकारे चांगलं काम केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. म्हणून आपण आता जात आहोत आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी 2024 आदर्श शिक्षक पुरस्कार 2024.